तर सध्या आपण आहोत कामठी विधानसभा क्षेत्रातील मौदा परिसरात, जेथे लाभार्थी सन्मान यात्रेचे आयोजन केलेलं आहे, ज्यात लाडक्या देवाभाऊनी आपल्या महिलांचा सन्मान मेळाव्यामध्ये महिलांचा सन्मान करण्यासाठी या भव्य मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. इथे सर्व लाडक्या बहिणींचे स्वागत केलं जात आहे बॅनरच्या माध्यमातून, आणि इथे अनेक खेळाचे, मेहंदी आर्ट्सचे आणि वेगवेगळ्या आयोजन करण्यात आलेलं आहे. इथे कुठे ना कुठे ज्या महिलांना लाडक्या बहिणीचा यांनी लाभ घेतलेला आहे त्यांचा सुद्धा सन्मान केला जात आहे, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जात आहे, आणि इथे येणाऱ्या प्रत्येक महिलांचं जे आहे या मेळाव्याच्या माध्यमातून स्वागत केलेलं करत आहेत. आपण बघू शकतो इथे लाडक्या बहिणींची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. इथे आपण बघू शकतो की कशा प्रकारे इथे तिकीट खिडकी आहे, आणि या इथे महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे. तिकीट देखील मोफत आहे, इथे जो प्रवेश आहे तो मोफत आहे. आपण बघू शकतो कशा प्रकारे मुले, लहान मुले, महिला महिला म्हणजेच देवाच्या लाडक्या आहे. इथे इथे अनेक स्टॉल लावण्यात आलेले आहे, स्वयंपाक चर्चा सुद्धा केलेल्या. माझ्या उजव्या आणि डाव्या दोन्ही बाजूला जे आहे स्टॉलचं योग्य आयोजन करण्यात आलेलं आहे. आकांक्षा स्टॉल तुमच्या नेत्यांना मेसेज पाठवण्यासाठी तुम्हाला जाहीर तक्रारी आहे या स्टॉलच्या माध्यमातून आपण पाठवू शकतो. योजनेचा स्टॉल जे लाभार्थी योजना आहे त्याचा स्टॉल इथे लावण्यात आलेला आहे, आणि इथे तक्रार देखील आपल्याला करता येत आहे. आणि आपण माझ्या या साईडला बघू शकता की कशा प्रकारे छायापट चर्चा असू द्या किंवा कार्ड फेकणे खेळ, छोटे खेळ, रिंग फेक आणि बाटली ठोका अशा विविध खेळांचे आयोजन करण्यात आलेले आहे. आणि इथे आपण बघू शकतो महिला, छोटे मुलं जे आहे हा खेळ खेळत आहे, आणि या खेळाचं जे आहे तो लाभ घेत आहे, माहिती संघाच्या योजनांचा लाभ घेत आहे. त्यामुळे आपण बघू शकता कशा प्रकारे इथे बॅट फेकणे खेळ जो आहे ते इथे खेळण्यात येत आहे. असे अनेक खेळांचं आयोजन जे आहे या लाभार्थी सन्मान यात्रेमध्ये करण्यात आलेलं आहे. आपण मौदा तालुक्यात आहोत राधाकृष्ण सेलिब्रेशन मध्ये, आणि आपण बघू शकतो इथे लाभार्थी सन्मान मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. लाडकी बहिणींची जी आहे खूप गर्दी आहे, स्टेज वर कशा योग्य प्रकारे खेळ खेळले जात आहे, आणि इथे लाडक्या बहिणींची जी आहे खूप गर्दी आपल्याला बघायला मिळत आहे. इथे लाभार्थी मेळाव्यामध्ये अनेक लाडक्या बहिणी आलेल्या आहे, आपण त्यांच्या बोलण्याचा प्रयत्न करतात. आपण काय कुठून आले मौदा? तुम्हाला लाभ मिळाला लाडक्या बहिणींना? एकही हप्ता नाही मिळाला. तुम्ही तक्रार केली नाही? केली केली. काही तुम्हाला पैसे मिळाले? हो, साडेचार हजार आले. साडेचार? काय केलं, काय केलं त्या पैशांचं? अजून काढायचे मी, आता आले मला 25 तारखेला. किती खुश आहे या योजनेपासून? खूपच, मनापासून सांगत आहे. काय तुम्ही काय सांगाल योजनेचा लाभ? मला पण भेटतो. खुश आहे या योजनेपासून? काय वाटतं ही नेहमी सुरू राहावी? नेहमी सुरू राहावी. पुन्हा काही महिलांसोबत आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला? हो. पैसे? हो, पैसे. काय केलं त्या पैशातून? आर्थिक मदत झाली का? हो, आर्थिक. काय वाटतं या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत होईल का? हो, होत आहे. चांगले आहे. किती खुश आहे? खुश तर भरपूर आहे सर्वांना. आता भूकर्तीच म्हटलंय, पैसे मिळत आहे तर सर्वजण आनंदात आहे, खुश आहे. काही आपापल्या परी उपयोगात आणत आहे ते पैसे. कुणाला जसं शाळेचे आहे, कोणाला हा घर खर्च आहे, चालू आहे. काही तुम्ही काय सांगाल या योजनेचा लाभ घेतला का? किती योग्य आहे? छान योग्य आहे योजना, आणि महिलांसाठी चांगली आहे. ज्या महिला बाहेर निघाल्या नाही त्या बाहेर निघून फॉर्म भरून त्यांनी आपला लाभ आपल्या पत्रात पाडून घेतलेला आहे. योग्य आहे योजना महिलांसाठी. तर हा जो कार्यक्रम आहे हा लाडक्या बहिणींसाठी आणि माहिती सरकारच्या जो योजना आहे ते सांगण्यासाठी लाभार्थी सन्मान यात्रेचं आयोजन केलं गेलेलं आहे. आणि आपण बघितलं की महिला या अत्यंत खुश आहे या योजनेपासून, आणि ही योजना अशीच चालत राहावी अशी यांची इच्छा आहे. पुन्हा काही महिला आपल्यासोबत त्यांच्यासोबत बोलणार आहोत. या योजनेचा लाभ घेतला का? या लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतला? किती पैसे आले? मला असं विचार, काय म्हणाल देवाभाऊला? देवाभाऊला काय म्हणाल? थँक्यू म्हणाल? काय तुम्ही काय सांगाल?
थँक्यू, धन्यवाद. एवढं बोलू, योजनेचा लाभ हो घेत. कशी वाटली योजना? छान आहे. काय वाटतं? हो राहावे, गरजू लोकांना मदत होते. परिवारात काही आर्थिक मदत झाली? हो, परिवारात आर्थिक मदत झाली ना. तुम्ही काय संदेश देणार देवा भाऊला? देवा भाऊला मी एवढंच म्हणते की मदत तर केली, पण महिनाही एवढे केली की आधी तेल मग आम्हाला कमी रेट मध्ये मिळत होता, आता जास्त रेट झाला ना तेलाचा. पण इकडे देतात आणि तिकडे काढत आहेत. या 1500 रुपयात काही आर्थिक मदत होती? 1500 रुपयात तर मदत तर झालीच, पण घरी पण खर्चाला लागते ना. काय तुम्ही काय सांगाल या योजनेबद्दल, लाडकी बहीण योजने? मी तर हेच म्हणते, लाडकी बहीण योजना काढली तर अशी गरिबांना पण सुद्धा अशी मदत अजून आमच्यापेक्षा अजून आहेत गरीब, त्यांना सुद्धा अशीच मदत करावी, अशी योजना अशीच काढावी. पण आम्ही तर आमचं ऍडजस्ट करू शकतो, पण जे एकदमच गरीब असतात ते ऍडजस्ट नाही करू शकत. तर प्लीज मुख्यमंत्र्यांनी त्यांना सुद्धा ही म्हणजे लावून द्यायला पाहिजे, लाभ काढून द्या. काकू तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला का? आले पैसे काय तुम्ही घेतला या योजनेचा लाभ? सर्वांना पण मिळून झाले, ज्यांना मिळाले त्यांना खूप आनंद आहे, आणि ज्यांना मिळाले नाही त्यांना खूप वाईट वाटते. छान वाटत. सर्वांना जी आहे ती लाडकी बहीण योजना खूप खूप आवडलेली आहे. महिलांना जे आहे कुठे ना कुठे त्यांच्या आर्थिक अडचणीमध्ये या योजनेचा लाभ झालेला आहे. आणि आपण बघू शकतो हा बौद्ध परिसरातील राधाकृष्ण सेलिब्रेशन हॉल आहे, आणि खूप अशी महिलांची गर्दी इथे बघायला मिळत आहे. खूप चांगले असे मनोरंजक इथे गेम खेळले जात आहे. काय सांगत नाही तुम्ही या योजनेचा लाभ घेतला? तुम्ही फॉर्म भरला होता का? पैसे कसं वाटली योजना? चांगली वाटली. काय म्हणाल देवा भाऊला? त्याच्याबद्दल धन्यवाद. हो हो, 3000 मिळाले. आपण बघू शकतो की कशा प्रकारे महिलांच्या अकाउंट मध्ये पैसे आलेले आहेत, त्यांना आर्थिक मदत झाली, आणि महिला ज्या आहेत त्या अत्यंत खुश आहेत की कुठे ना कुठे देवा भाऊ त्यांच्या मदतीला धावतात.